नमस्कार कृषी मित्रांनो, मी निलेश सदा तुमच्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहोत. 17 डिसेंबर 2022 चा टेक्निकलचा जो काही पेपर होता हा झालेला आहे. त्यानंतर बऱ्याच जणांचे कॉल आले, सर पेपरला आपण कसं क्लासिफाईड करू, म्हणजे मेडियम तुमचा, त्याच्यानंतर हाय आणि लो या तीन कॅटेगरीमध्ये कसं आपण त्याला क्लासिफाईड करू. तर हे क्लासिफिकेशन करण्यासाठी आपल्याला 17 एप्रिल म्हणजे आत्ताचा, सॉरी 17 डिसेंबर आत्ताचा झालेला पेपर प्लस आपल्याला 30 एप्रिलचा झालेला पेपर, या दोन पेपरच्या टॉपिक वाईज आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला थोडं अनालिसिस करावं लागेल. आणि त्या अनालिसिसून आपल्याला आपलं जे काही एक्सपेक्टेशन्स आहेत, म्हणजे आपलं जे काही कट ऑफ एक्सपेक्टेशन्स आहे हा डिसाईड केला जाईल. ओके, आता काही जर कमी कट ऑफ असेल आणि आपण निसतं त्याच्या मनाच्या शांतीसाठी जर सांगत असो नाही एवढ्या ते होऊन जाईल, जागा कमी येतं, तर ह्या असं न करता जे काही खरं असेल ते एक्सपेक्ट, म्हणजे जे काही आपल्याला खरं आहे म्हणजे बा रिझल्ट असा राहू शकतो, तर हे स्वीकारा आणि आपला पुढचा निर्णय घ्या. ओके, आता बऱ्याच जणांनी सांगितलं की सगळ्यात प्रथम आधी क्लिअर करतो मी की जागा जे काही फॉर्म आलेले आहेत ते कमी आलेले आहेत 69,000. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे फॉर्म का कमी आलेले आहेत की याचं एक महत्वाचं कारण म्हणजे एक तर फॉरेस्टीच्या जागा कमी आहेत आणि हे जे काही इंजिनिअरिंगच्या जे काही मेकॅनिकल सिव्हिलवाल्याच्या होत्या याच्याही जागा कमी आहेत, त्याच्यामुळे फॉर्म कमी आलेले आहेत. ॲग्रिकल्चरचे फॉर्म हे कमी आलेले नाहीत, म्हणजे जे काही 2021 त्याच्यापेक्षा तुम्ही तर म्हणून जास्त आला असेल, कारण यावेळेस क्लास 1च्या जागा जास्त होत्या, त्याच्यामुळे ही अपेक्षा सोडून द्या की फॉर्म कमी वगैरे आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की यावेळेसचे काही ॲडव्हान्टेज, या 2022 पेपरचा ॲडव्हान्टेज काय होता, तर यावेळेस सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॅटर्न माहिती होता, सगळ्यांना पॅटर्न माहिती होता पॅटर्न काय राहणार आहे अलग लक्षात, कारण 2021 जर पेपरचं कम्पॅरिझन्स केलं तर त्यावेळेस आपल्याला पॅटर्न माहिती नव्हता आणि बऱ्याच जणांचा गोंधळ उडाला होता. तर पॅटर्न माहिती आहे मग या पेपरमध्ये, आता खूप जणांनी अभ्यास केलेला होता पण बऱ्याच जणांचं मॅनेजमेंट चुकलंय. ज्याला मॅनेजमेंट, स्पीड आणि ॲक्युरसी ह्या तीन गोष्टी जमल्या आहेत त्यांनी याच्यामध्ये स्कोअर केलेला आहेत. मग मुलांनी माझ्यासोबत स्कोअर डिस्कस केलेले आहेत, त्यांचे स्कोअर सुद्धा सांगितले आहेत आणि मी त्यांना सांगितलं त्यांच्या स्कोअरवरून, तुमचा ते स्कोअर सांगितल्यानंतर की तुम्ही मेन्स चालू करा बिंदास, पण काही असे येतं जे की बाउंड्रीवर येतं अलग लक्षात. पण एक गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला की आता का आयोगाची जे काही आन्सर की सेकंड आन्सर की सगळ्यात महत्वाची राहणार आहे, कारण 2-3 प्रश्नाचं कमी जास्त, कारण 2021 सुद्धा तेच झाले होते, काही कलिग्स होते बऱ्याच जणांचे कॉल आले होते, तर त्यावेळेस त्यांचे सांगितलं होतं की बा तुमचा एवढा स्कोअर आहे 100% होईल, तुम्ही मेन्स चालू करा. पण सेकंड आन्सर की मध्ये त्यांचे 2-3 प्रश्न गेले, इन मधले आउट झाले, आउट मधले इन झाले आहेत अलग लक्षात. म्हणून सेकंड आन्सर की सुद्धा खूप महत्वाची आहे. आता जर आपण टॉपिक वाईज जर बघितलं इथं, तर याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला प्रामुख्याने आढळतात ज्या की तो टॉपिक कठीण होता मागच्या वर्षीपेक्षा का सोपं होता, हे गोष्टी डिस्कस करू. सगळ्यात प्रथम घेऊ आपण मराठी. आता मराठीचा यावेळेस म्हणजे 2022 जो काही मराठी होता, तर हा मराठी होता तो हा थोडा विचार करायला लावणारा होता, त्याच्यामुळे तिथं थोडा टाइम घेतलेला आहे त्यांनी अलग लक्षात. पॅसेज असू द्या का तुमचे क्वेश्चन्स असू द्या, जिथं विचार करायला लावला, पण तेच 2021 जर पेपर आपण बघितला तर तिथं जास्त विचार करायला लावणारा नव्हता आणि मार्क भेटले तिथं आपल्याला मराठीला. इथं विचार करायला लावणारे प्रश्न होते, म्हणजे सिलेक्ट करताना जर आपण बघितलं तर नेमकं खरंच त्यांनी थोडा वेळ घेतलाय आपल्याला मराठीला. जर इथं पेपर आपण बघत आहो की मराठीला वेळ घेतलाय, त्याच्यामुळे मी म्हणेल की यावर्षीचं मराठी जे काय होतं तर हे टफ होतं, मागच्या वर्षीपेक्षा थोडं टफ होतं. हा जर पॅटर्न तुम्हाला बघायचा असेल तर आत्ता जी डिपार्टमेंट मेन्स झाली होती, मी त्याचा एक पेपर सुद्धा टाकला होता आपल्या टेलिग्राम ग्रुपला, तर तो पॅटर्न आत्ताचा फॉलो झालेला आहे, म्हणजे ह्यो आलेला आहे. जो मागचा आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जा आणि बघा, तोच पॅटर्न याला विचारलेला आहे. सेकंड गोष्ट जर इंग्लिश, तर इंग्लिशमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, बऱ्याच जणांच्या इथं इंग्लिशमध्ये चुका झाल्या, म्हणजे चूक नाही येते बट त्यांनी टाइम जो काही आपला 1 घंटा आहे या टाइममध्ये कोणत्या गोष्टीला किती टाइम द्यायचा याच्यात चुकी झालेली आहे. आता काही जणांनी पॅसेज सॉल्व्ह करायला घेतला, पण पॅसेज सॉल्व्ह केल्यानंतर त्यांना तिथं पॅसेज सॉल्व्ह तर केला आहे त्यांनी, पण तिथं एक तर अपेक्षा आहे म्हणजे 5 पैकी 5 मार्क येतील का नाही, ही तर एक अपेक्षा म्हणजे आहेत की 5 पैकी 5 भेटतील का बा. पण जर भेटतही असतील तरी पण तिथं त्याने 8-9 मिनिटं खाल्ली. काही जणांनी मला सांगितलं, सर माझे 8-9 मिनिटं फक्त पॅसेजमध्ये घेतले सगळ्या पॅसेजला. काही जणांनी काय केलंय, ते पॅसेज स्किप केलेला आहे. तर ज्यांनी पॅसेज स्किप केलेला आहे त्यांनी काय केलं आहे, तो टाइम मॅथ अँड रिझनिंगला दिला, ज्याला आपण ऍप्टिट्यूड म्हणून, मेंटल ॲबिलिटी म्हणून. आणि जे 8 मिनिटात त्यांनी 5 प्रश्न सोडवले, त्यांनी तिकडे 8 मिनिटात 13-12-13-14 प्रश्न सोडवले, ते सुद्धा विथ ॲक्युरसी. आणि पॅसेजमध्ये आपण 5 सोडवले इंग्लिशच्या, तरी सुद्धा तिथं 5 पैकी 5 मार्क खूप चांगल्या पद्धतीनं सराव केलेला व्यक्ती असेल तर त्याला भेटते. पण मी ॲव्हरेज व्यक्तीबद्दल आपल्या बोलत आहोत, जर किंवा आपण ॲव्हरेज बोलत आहोत तर याच्यामध्ये 5 पैकी 5 भेटणारे खूप कमी राहतील, त्याला तिथं 5 पैकी 3 आणि टाइम किती, 5 पैकी 3 प्रश्न जर आपले बरोबर येत असेल, टाइम गेला 8-9 मिनिटं. इथं ज्या पद्धतीने ज्यानं असं केलंय त्याचा प्रयत्न इथं, म्हणजे
ऍक्च्युअली त्यांना तो वेळ जर ऍप्टी मेंटल, कारण त्यांनीच मला सांगितलं की सर आम्ही इथं हा वेळ न देता जर मेंटल अबिलिटीसाठी दिला असता तर नक्कीच आमचा स्कोर वाढला असता. म्हणून तुम्ही म्हटलंय की मॅनेजमेंट मॅनेजमेंट हेच की पेपर सोडवल्या तर कोणत्या गोष्टीला किती टाइम द्यायचा होता. कारण आयोगाला सुद्धा हे अपेक्षित नाही की 100 च्या 100 क्वेश्चन सोडवा, आयोगाला सुद्धा अपेक्षित नव्हतं हे, कारण एवढा मोठा लेंदी पेपर माहिती आहेत आपल्याला या गोष्टी होणार नाहीत. आणि इंग्लिशचं जर आपण बघितलं तर इंग्लिशचे क्वेश्चन्स यावेळेचे किंवा मागच्या वेळेचे जर सुद्धा आपण काही क्वेश्चन्स बघितले तर मागच्या वेळेस जो इंग्लिशचा पॅसेज होता हा ऍग्रिकल्चर वाल्यासोबत थोडा फॅमिलियर होता. कारण की जो मॅथ्स वर्कचा पॅसेज होता याच्यामध्ये जर बघितलं आपण तर डायटशी निगडीत होता आणि व्हिटॅमिन्स न्यूट्रिशन्स हे आपले ऍग्रिकल्चर वाल्यांचे रुळेल शब्द येतात, त्याच्यामुळे त्याचं उत्तर काढणं एवढं अवघड गेलं नाहीये. 2021 सांगत आहोत त्याची उत्तर फास्ट निघली, पण 2022 पॅसेजमध्ये थोडा प्रॉब्लेम होता. त्याच्यानंतर बोलायचं आहे आपल्याला मेंटल ॲबिलिटी बद्दल. तर एक गोष्ट लक्षात घ्या, मेंटल ॲबिलिटीचं कसं झालं आहे की मागच्या वर्षी तर हे 2021 तर कन्फर्म माहितीच नव्हतं की मेंटल ॲबिलिटी किती येईल. कारण आम्ही सुद्धा टेस्ट सिरीज दिल्या तर त्याच्यात आम्ही 15 प्रश्न टाकले, कुठं 10 टाकले, कुठं 15 टाकले, पण आयोगानं किती विचारले होते 25 प्रश्न टाकलेले होते. मग आता ह्यो पॅटर्न 2022 माहिती होता, सर्व जणांना माहिती होता की 2022 25 क्वेश्चन्स विचारणार. त्याच्यामुळे काही जणांनी भरपूर स्टडी केला मेंटल ॲबिलिटीचा. तर मेंटल ॲबिलिटीमध्ये यावर्षी मॅक्झिमम जणांनी जे क्वेश्चन्स आहेत 25 पैकी 18-20 प्रश्न अटेम्प्ट केले आहेत. मी काय नाही तर सांगितले 25 पैकी सर माझे 24 प्रश्न बरोबर आहेत. तर खरंच त्या मुलांना माहिती होतं की आपल्याला मेंटल ॲबिलिटी केल्याशिवाय पर्याय नाही. त्यांनी मेंटल ॲबिलिटी केली आणि तिथं मार्कसुद्धा घेतले. आणि मेंटल ॲबिलिटीच्या यावरचे क्वेश्चन्स थोडे इझी टाईपचे होते, इझी म्हणजे मिडियम टाईपचे होते मागच्या वर्षीपेक्षा. आणि म्हणजे एक प्रकारे आपण म्हणू पोलीस भरती, ज्याला काही म्हणू पोलीस भरतीमध्ये जे प्रश्न विचारतात मुलांनी त्याच पद्धतीनं ते प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत. त्याच्यामुळे मेंटल ॲबिलिटीला ज्यांनी स्कोअर 18 किंवा 15 च्या वरती ज्यांनी स्कोअर घेतलेले आहेत नक्कीच त्यांचा तिथं फायदा झाला होता. मात्र मागच्या वेळेस याच्यात गडबड झाली होती, बऱ्याच जणांना प्रॉब्लेम आलेले होते. दुसरी गोष्ट आहे तुम्हाला मॅथ, आपण बोलूया आता पॉलिटी 2021 आणि पॉलिटी आणि जिओग्राफी 2021, पॉलिटी आणि जिओग्राफी 2022. तर 2022 जर आपण जिओग्राफी बघितलं तर 1-liner प्रश्न होते, पण 2021 जर बघितलं तर ते विचार करण्याला आलेले स्टेटमेंट फॉर्ममध्ये प्रश्न होते. त्याच्यामुळे यावर्षीचे जिओग्राफीचे प्रश्न सोपे होते. दुसरी गोष्ट पॉलिटी, पॉलिटीचे प्रश्न जर बघितले तर यावर्षी अपेक्षित जे काही, कारण पॉलिटीमध्ये 10 पैकी 8-9 प्रश्न तर सहज म्हणजे चांगले प्रिपरेशन करणारे घेत होते. मागच्या वर्षी सुद्धा घेतलेले 8-9 प्रश्न घेतलेले आहेत बऱ्यापैकी जणांनी, जास्त जास्त 7 मॅक्झिमम 7-8-9 असे प्रश्न घेतलेले आहेत पॉलिटीसाठी. पण यंदा मात्र पॉलिटीचा आयोगानं काय केलं, गुगली दिलेली आहे थोडी. कारण जर तुम्ही यावेळेसचे जर पॉलिटीचे प्रश्न बघितले तर तो विचार करायला लावणारे होते. काही जणांनी तर ऍक्च्युअली म्हणजे जे काही ग्राम प्रशासन आहेत हे सोडूनच दिलं होतं, पंचायत राज हा सोडूनच दिला होता. आणि ऍक्च्युअली त्याच्यावरच प्रश्न विचारला गेले. काही जणांनी मला सांगितलं की सर आम्ही हे सोडूनच दिलं होतं पंचायत राज, आणि प्रश्न त्याच्यावरच विचारले गेले. आता काही लॉजिकली प्रश्न होते, पण काही प्रश्न होते की जसं आता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 वगैरे झाला, हे प्रश्न काही होते की ज्याच्यात आपल्याला विचार करायला लावणारे प्रश्न होते. बाकीचे तर नॉर्मल होते, तर ते बऱ्यापैकी जणांनी सोडवले होतं. म्हणून पॉलिटीचा जर इथं तुम्ही म्हणाल तर पॉलिटीली थोडी मागच्या वर्षीच्या पॉलिटीपेक्षा यावर्षीच्या पॉलिटी थोडे म्हणजे 5-7 प्रश्न तर येतील, पण मागच्या वर्षी मुलं त्यांना 2-3 प्रश्नांना तिथं जास्त होते किंवा स्कोर तिथं जास्त झाला होता. त्याच्यानंतर हे तुमचं जर आपण बघितलं सायन्समध्ये जर बघितलं तर मागच्या वर्षी सायन्स टफ होतं, यावर्षीचं जे सायन्स होतं तर यावर्षीच्या सायन्सला एवढा म्हणजे जर आपण बघितलं यावर्षीचं सायन्स तर याच्यामध्ये काही प्रश्न होते जे की तुम्हाला माहितीच असणं गरजेचं आहे. सायन्सचे प्रश्न जे माहितीच असणं तुम्हाला गरजेचे होते. त्याच्यानंतर झालं इन्व्हायरमेंट मागच्या सारखेच स्कोर राहतील, 4-5 पैकी 4-5 असे राहतील, एखादा तो चुकल एखादा दोन चुकल, पण मॅक्झिमम 4-5 प्रश्न राहतील. तर अशा पद्धतीने रिमोट सेन्सिंग वगैरे झालं तर रिमोट सेन्सिंग आणि आयसीटी, रिमोट सेन्सिंग आणि आयसीटीचं सुद्धा मागच्या वेळेस आयसीटीचे 2 फुल फॉर्म वगैरे होते, यावेळेस जे आयसीटीचं दिलेलं आहे त्यांनी तर थोडे आहेत म्हणजे लॉजिक लावणारे 1-2 प्रश्न आहेत. आता मी जस्ट मालवीयरचा वगैरे स्पायवीयरचा 2 दिवसांआधी आपल्या टेलिग्राम ग्रुपला टाकलेला होता, त्याच्यात बी हे होता. जिओग्राफीमध्ये त्यांनी थोडा एक प्रश्न जे विचारला होता तो आपण म्हणू की आपण भारताचा भूगोल सांगितलेला आहे आणि महाराष्ट्राचा भूगोल, पण हा एक जगाच्या भूगोलवर प्रश्न त्यांनी टाकलेला होता. म्हणजे अशा पद्धतीने जर बघितलं तर काही सब्जेक्ट 2021 आणि 2022 जर कम्पॅरिझन केलं तर काही सब्जेक्ट व्यवस्थित होते, काही सब्जेक्ट टफ होते. मग ज्याला मॅनेजमेंट जमलंय प्लस त्याची ॲक्युरेसी आणि त्याचं स्पीड आहे त्यांनी मात्र इथं मार्क घेतलेले आहेत, चांगले मार्क घेतलेले आहेत त्याच्यापर्यंत. मग आता कट ऑफ काय लागेल तर कट ऑफ जी काय आपली आन्सर की येईल, पण मी सांगतोय की
कट ऑफचं जे आपल्या तर कट ऑफचं मागच्या वेळेचं जर आपण बघितलं तर तेवढा कट ऑफ त्याच्या प्लस मायनस तर नाही पण प्लस जाऊ शकतो ते बी सेकंड आन्सर की नंतर म्हणत आहोत अलग लक्षात एवढा कट ऑफ लागण्याचे आपल्याला चान्सेस आहेत. तर अशा पद्धतीने हे पेपर जे बघितले होते आपण 2021-22 आणि याच्याहून ज्यांनी जर आपण ठरवले तर क्वेश्चन्स जे होते तर पेपर बऱ्याच जणांनी सांगितलं तर लेंदी होता तर पेपर तर लेंदी होतात आपल्याला माहिती आहे. 2-4 पेपरचा आपण विचार केला तर पेपर लेंदी होती बट जो काही आपल्याला मार्क लागतात तिथपर्यंत जर कारण हे जे येतं मॅथ रिझनिंग मेंटल ॲबिलिटी याच्यात ॲक्युरसी होती म्हणजे तिथं कसं व्हायला लागलं की 20 पैकी म्हणजे जे काही 25 आहेत त्याच्यात 25 पैकी 20 क्वेश्चन्स घेण्याचे मुलांनी तेवढी तयारी केलेली होती अलग लक्षात. तिथं 18-20 क्वेश्चन्स येण्याचे सुद्धा मुलांनी काही काही तयारी केलेली आहेत. तर त्याच्यामुळं जर व्यवस्थित आपण हे केलं तर बॅलन्स पेपर होता मीडियम होता म्हणजे हाय बी नव्हता आणि लो बी नव्हता पेपर हा मीडियम होता असा निष्कर्ष याच्यातून बाहेर पडतो. आणि आपले जे प्रिपरेशन्स आहे प्रिपरेशन्स आता सेकंड आन्सरकी ज्यावेळेस म्हणजे सेकंड आन्सरकी खूपदा आपल्या महत्वाचे प्रत्येकाने एक गोष्ट करा जर एखाद्या क्वेश्चनवर ऑब्जेक्शन असेल तर ते प्रश्न पाठवा कारण की आपण असा विचार करतो की कोणीतरी पाठवाल पण जर माहिती हे रिझल्ट जे येणार आहे ते डेसिमलमध्ये कदाचित जर आपण त्याच्याकडे आपल्या त्याच्याकडे जर त्याचे व्यवस्थित संदर्भ असतील तर आपण नक्कीच आपलं जर तिथं नुकसान होत असेल तर सगळ्यांनी ते क्वेश्चन्स पाठवा. आपण त्याच्यानंतर एक कट ऑफचा सुद्धा व्हिडिओ टाकू किंवा हे कट ऑफ कसा राहील असं काहीतरी सांगायचं नाही की आपल्या मनाला समाधानी वाटल म्हणून कट ऑफ कमी येईल नाही. जे काय आहे ते ट्रूथ आहे ते स्वीकारा आणि आपल्याला पुढची आपली प्लॅनिंग जर आपलं होत नसेल तर पुढची प्लॅनिंग आपली तयार ठेवायची. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.